Hello and very good morning to all my dear students. Dear students, apan pahatay akravichu unit number 7, that is the model periodic table. And aajcha apla topic hai periodic trends in physical properties. Manje apan kay pahnar hai physical properties pahnar hai. Manje periodic trends pahnar hai tyachyamadhye. Kashacha elements periodic table madhye je 18 elements hai. त्यांना आपण रेकमेंडेशन केलं आहे विथ रिस्पेक्ट टू 18 ग्रुप्स आणि 7 पीरियड्स. तर त्यांच्या प्रॉपर्टी जसं आयोनायझेशन एन्थाल्पी झालं, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी झालं, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी झालं, ऍटॉमिक साईज झालं, आयोनिक साईज झालं, यांचं पिरियॉडिक ट्रेंड्स विथ रिस्पेक्ट टू ग्रुप कसा आहे, वाढत आहे का कमी आहे, विथ रिस्पेक्ट टू पीरियड कसा आहे, वाढत आहे का कमी आहे, आपण ते बघू. तर आजचा आपला टॉपिक आहे त्याच्यामध्ये आयोनायझेशन एन्थाल्पी आणि यानंतर बघू आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. ठीक आहे, आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय बघा रे. एन्थाल्पी म्हणजे होते हीट, हीट इज फॉर्म ऑफ द एनर्जी. मग काय म्हणते, एन्थाल्पी ऑर एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव अन इलेक्ट्रॉन फ्रॉम द आयसोलेटेड गॅसियस ऍटम इन इट्स ग्राउंड स्टेट. म्हणजे काय म्हणतो त्यांना, एखाद्या ऍटम मधून तो ऍटम कोणत्या स्टेट मध्ये आहे, गॅसियस स्टेट मध्ये आहे, गॅसियस स्टेट मधल्या ऍटम मधून तो त्याच्या ग्राउंड स्टेट वर एनर्जीवर आहे, तिथून जर त्या ऍटम मधून एखादा इलेक्ट्रॉन तुम्हाला बाहेर काढायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काय द्यावं लागेल, हीट म्हणजेच एनर्जी. आणि ते जे एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह एन इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जी एनर्जी लागू राहिली आहे, ती एनर्जी इज नथिंग बट द आयोनायझेशन एन्थाल्पी. सपोज आपण काय म्हटलं, सपोज एनी ऍटम आहे, आपण कोणताही ऍटम काढू, हा न्यूक्लियस असा, हे फर्स्ट सेल, हे सेकंड सेल, सपोज थर्ड सेल, एनी आपण काही असं म्हटलं कोणता ऍटम आहे, आता याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन असून आठ आहे, इथे एक इलेक्ट्रॉन असून, सपोज आपण आता एक्झाम्पल झालं साहेब सोडियमचे इलेक्ट्रॉन एक्झाम्पल घेऊ, ऍटॉमिक नंबर किती आहे 11, त्यामुळे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहे 11, नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहे 11. आता याच्यामध्ये मला एनर्जी द्यावं लागेल ना ई. आता एनर्जी दिल्यानंतर हा इलेक्ट्रॉन मला बाहेर काढायचा आहे, म्हणजे काय, आता एनर्जी दिल्यानंतर काय, इलेक्ट्रॉन काय निघाला, बाहेर निघाला, म्हणजे इलेक्ट्रॉन बाहेर निघाल्यानंतर मग काय होईल, हा एक न्यूक्लियस, हा फर्स्ट सेल, सेकंड सेल, म्हणजे एक सेल त्याचा कमी झाला, म्हणजे किती, दोन इलेक्ट्रॉन, आठ इलेक्ट्रॉन. सोडियमचा काय झाला, तर सोडियम एज अ पॉझिटिव्ह, म्हणजे काय झालं, तर कॅटायन. हेच हे जे एनर्जी प्लस हा इलेक्ट्रॉन जो बाहेर निघालेला आहे, हे जे एनर्जी रिक्वायर्ड आहे, आता हवेत होईल का ते इलेक्ट्रॉन तसंच निघते का, कोणाला बाहेर काढायचं असेल तर एनर्जी द्यावं लागेल, हेन्स इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे कसं म्हणाल, सपोज एक्स नावाचा एक सबस्टिट्यूएंट आहे, तर त्याला एक्स म्हणजे त्यात गॅसियस स्टेट मध्ये आहे ना, एक्स मधून एक इलेक्ट्रॉन काढला हा गॅस स्टेट मध्ये येतो, किती राहिला, मग एक इलेक्ट्रॉन निघाला त्यातून, तर मग हेन्स डेल्टा म्हणजे चेंज इन आय इज द आयोनायझेशन एन्थाल्पी, एच इज द दॅट व्हॅल्यू, आणि ही व्हॅल्यू वन ची आहे, म्हणजे होते कसं, याला आपण युनिट काय करतो ना, डेल्टा म्हणजे आयोनायझेशन एन्थाल्पी कशात निघते, डेल्टा एच मध्ये, डेल्टा इज द चेंज इन आय फॉर द आयोनायझेशन एन्थाल्पी, एच इज द हीट म्हणजे एन्थाल्पीची व्हॅल्यू आहे, आणि हे वन म्हणजे एक इलेक्ट्रॉन काढायचं असेल तर, दोन म्हणजे दुसरा इलेक्ट्रॉन काढायचं असेल, तीन म्हणजे तिसरा इलेक्ट्रॉन काढायचं असेल तर, हे काय असते, ऑलवेज पॉझिटिव्ह असते. पॉझिटिव्ह आहे म्हणजे एंडोथर्मिक आहे, ठीक आहे, पॉझिटिव्ह असते त्यामुळे एंडोथर्मिक आहे, म्हणजे एनर्जी ऑलवेज रिक्वायर्ड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम एन ऍटम. आता समजा जर का हे वन झालं, जर का यातून जर का दोन इलेक्ट्रॉन काढायचे मला, समजा आता हा एक निघाला, आता यातून अजून एक इलेक्ट्रॉन काढायचा आहे, तर काय येईल ना, एक्स एज अ दोन पॉझिटिव्ह, इथं गॅसच प्लस किती इलेक्ट्रॉन निघाला, हा दुसरा निघाला, याची जी व्हॅल्यू राहील ती काय राहील ना, डेल्टा आय एच, हे काय राहील, सेकंड म्हणजे सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू राहील. यामध्ये महत्वाचा पॉईंट हे बोलले जातात का, डेल्टा आयोनायझेशन थ्री ची व्हॅल्यू जी आहे ती ऑलवेज ग्रेटर राहील डेल्टा आयोनायझेशन टू ची व्हॅल्यू अँड नंतर डेल्टा आयोनायझेशन वन. म्हणजे पहिला इलेक्ट्रॉन काढल्यानंतर तो आयन बनव, सपोज हा अजून जर एखादा इलेक्ट्रॉन काढायचा आहे तर अजून त्याच्याहीपेक्षा जास्त एनर्जी लागते, असं त्यासाठी होते, कारण न्यूक्लिअर फोर्सेस तेवढेच आहे, ऍटॉमिक नंबर 11 आहे, इथे इलेक्ट्रॉन जरी 10 झाले एक इलेक्ट्रॉन काढल्यानंतर, तरी प्रोटॉन तर तेवढेच आहे ना, त्यामुळे प्रोटॉन काय आणि नंबर ऑफ शेल्स काय झाले, कमी झाले, त्यामुळे न्यूक्लियसचं लक्ष और अट्रॅक्शन लास्ट शेल पर्यंत जे होतं तीन शेल होते ना, आता काय झालं पहा ना, त्याचा ऍटॉमिक साईज काय झाली, लहान झाली. हेच या कंडिशन मध्ये असं आहे की न्यूक्लियर अजून मोर पॉवरफुल बनतो, त्यामुळे थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू सगळ्यात जास्त नंतर सेकंड नंतर फर्स्ट असं आहे. आता तुम्ही पहा का, हे जे आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू आहे हे विथ रिस्पेक्ट टू ग्रुप आणि पिरियड वेगळे राहते. आता ग्रुप म्हटलं तर किती, 18 ग्रुप्स आहे एक पासून तिकडे 18 पर्यंत, पिरियड म्हणाल तर किती आहे, तर 7 पिरियड्स आहे. पहा आपण फर्स्ट ग्रुपचा एक्झाम्पल घेतलेला आहे, जसं लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम, तर तुम्ही पहा आउटर कंडक्टिंग कॉन्फिगरेशन त्यांचे एवढे, आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू म्हणजे काय, लिथियमचा ऍटम पहा तुम्ही, लिथियमचा ऍटम किती आहे, स्मॉल आहे. सपोज आपण याचा एक्झाम्पल घेऊ, तर न्यूक्लियस फर्स्ट सेल सेकंड सेल हा लिथियमचा, नंतर सोडियमचा, नंतर पोटॅशियमचा, रुबिडियमचा आणि सिझियमचा, म्हणजे तुम्ही पहा विथ रिस्पेक्ट टू ग्रुप ऍटॉमिक
नंबर वाढू आला तर ठीक आहे, पण ऍटॉमिक साईज ही वाढू आली, त्यामुळे न्यूक्लियस पासून लास्ट शेल पर्यंत काय होणार, न्यूक्लियसला लास्ट शेल पर्यंत काय तर लक्ष पुरवावं लागू लागलं, म्हणजे अट्रॅक्शन ठेवावं लागू लागलं. पण याच्यातलं इलेक्ट्रॉन काढणं सोपं आहे, मग याच्यातलं काढणं अजून कठीण, याच्यातलं काढणं अजून कठीण, याच्यातलं काढणं अजून कठीण, म्हणजे जेवढा लहान जर ऍटम असतो त्याचा इलेक्ट्रॉन काढणं तेवढंच हे काय राहते, तर मुश्किल राहते. हेन्स ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप द व्हॅल्यू डिक्रीजेस. एक्झाम्पल घ्या ना, सपोज क्लासमध्ये मी शिकवत आहे अरे 50 रो पर्यंत बेंचेस आहेत, ठीक आहे माझं लक्ष राहील, अजून जर 50 वाटले तर 100 मग माझं लक्ष कुठपर्यंत पुरणार, बाहेरचा पोरगा चालला गेला तर माहित नाही पडत, अजून जर 50 झाले 150, अजून जर 50 झाले तर 200, मग तो एवढा मोठा क्लास होऊन जाईल का त्या न्यूक्लियसचा लक्ष ठेवणं कठीण होऊन जाईल. हे त्याच्यामध्ये अजून दुसरी गोष्ट आहे की जे नियर बोर्ड जे कोर इलेक्ट्रॉन्स आहे यांचं सुद्धा काय राहते तर स्क्रीनिंग इफेक्ट राहते, म्हणून ह्या कंडिशनमध्ये त्यांची आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू काय राहते ही कमी राहते. पण विथ रिस्पेक्ट टू पिरियड, जर पिरियड मध्ये पाहिलं तर ऍटॉमिक नंबर इकडे वाढून राहिले आहे, ऍटॉमिक साईज कमी होऊन राहिलेला आहे, ऍटॉमिक साईज कमी होऊन राहिले म्हणून विथ रिस्पेक्ट टू पिरियड द आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू इन्क्रीजेस. असं आहे विथ रिस्पेक्ट टू पिरियड आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू इन्क्रीजेस. आता पहा इथं इरेग्युलरिटीज आहे, काही अपवाद असतातच, जसं पहा बेरिलियम ऍटॉमिक नंबर 4, बोरॉन ऍटॉमिक नंबर 5 हे एका पिरियड मध्ये आहे. तसं पाहिलं तर बोरॉनचे ऍटॉमिक नंबर 5 आहे म्हणजे याच्यापेक्षा जास्त आहे, तर याच्यामध्ये याच्या आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू 801 आहे, हालांकी हे 899 जास्त पाहिजे होती. मग याच्यामध्ये काय बरं, जर तुम्ही विचार करा तर बेरिलियम म्हणजे ऍटॉमिक नंबर 4 म्हणजे 1s2 आणि 2s2 होईल, आणि बोरॉनचं जर पाहिलं तर बोरॉन ऍटॉमिक नंबर 5 1s2 2s2 आणि 2p1, याला 2p मधला इलेक्ट्रॉन काढावा लागेल, त्याला 2s मधला इलेक्ट्रॉन काढावा लागेल, जे पहिलेच पेअर आहे, पण पेअर असल्यामुळे त्याच्यातला एक इलेक्ट्रॉन काढणं सोपं, आणि 2p मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे याच्या बोरॉनच्या तर एक, त्यामुळे हा इलेक्ट्रॉन लवकर जाईल, याला कमी एनर्जी लागत. रिमेंबर अनस्टेबलला अजून अनस्टेबल करायला काही नाही, पण अनस्टेबलला अनस्टेबल करायला जास्त एनर्जी लागते. हेच या कंडिशनमध्ये ही व्हॅल्यू इनरेग्युलरिटीज आहे. नायट्रोजन आणि ऑक्सिजनचं पाहतो, नायट्रोजन ऍटोमिक नंबर किती आहे तर 7, ऑक्सिजन ऍटोमिक नंबर किती आहे तर 8, तर नायट्रोजनचं असं होईल 1s2 2s2 आणि 2p3. तर इथं विचार करा, नायट्रोजनचा हा जो पी वाला आहे हा हाफ फील्ड मध्ये जातो, पी आहे ना, त्यामुळे हाफ फील्ड मध्ये जातो, हाफ फील्ड मध्ये जात असल्यामुळे तिन्ही इलेक्ट्रॉन सिंगली फील्ड आहे. जर ऑक्सिजनचा विचार केला तर काय होईल, 1s2 2s2 आणि 2p किती आहे तर 2p किती आहे तर 4, म्हणजे पी मध्ये किती इलेक्ट्रॉन झाले तर 4, 1, 2, 3 आणि हा 4. तर बघा ना, हा हाफ फील्ड आहे त्यामुळे लो स्टेबल आहे, हा कम्प्लिटली फील्ड आहे त्यामुळे हा स्टेबल आहे, तर हा जो इलेक्ट्रॉन आहे हा कळायला कमी एनर्जी लागेल, तर हा इलेक्ट्रॉन कळायला कमी एनर्जी लागेल, तर अशा वेळेला इथं इरेग्युलरिटीज आहे. तर अशा वेळेला हा आयोनायझेशन एन्थाल्पी आहे. याच्यानंतर आपण पाहू इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. तर आता पाहू आपण आपली नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी, तर ते नाव आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. तर ठीक आहे, याच्यामध्ये काय महत्वाचं आहे पाहू आपण, काय म्हणतो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, गेन म्हणजे मिळवणं बेटा, आणि एन्थाल्पी म्हणजे हीट, हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. काय होते तर एन्थाल्पी चेंज म्हणजे एन्थाल्पी बदलते, पॉझिटिव्ह होते किंवा निगेटिव्ह होते, वाढते किंवा कमी होते. हा व्हेन अन इलेक्ट्रॉन इज ऍडेड टू अन आयसोलेटेड गॅसियस ऍटम इन इट्स ग्राउंड स्टेट, म्हणजे काय, समजा एक ऍटम आहे तो त्याच्या गॅसियस स्टेटमध्ये आहे आणि त्याची एनर्जी लेवल कशी आहे, ग्राउंड स्टेटवर आहे, तेव्हा जर त्या ॲटममध्ये तुम्ही एखादा इलेक्ट्रॉन ॲड करत असाल तर त्याची एनर्जी एक तर पॉझिटिव्ह म्हणजे क्यू होऊ शकते किंवा निगेटिव्ह होऊ शकते, एक तर त्याची एनर्जी वाढू शकते किंवा कमी होऊ शकते, हे डिपेंड आहे तो ॲटम कोणता आहे. आणि हे जे एनर्जी वाढणार किंवा कमी होईल कधी, जेव्हा त्या गॅसियस स्टेटमधल्या ॲटममध्ये जो त्याचा कोणत्या स्टेटमध्ये आहे तर तो त्याच्या ग्राउंड स्टेटमध्ये आहे, त्याच्यात इलेक्ट्रॉन टाकल्यानंतर त्याची एक तर एनर्जी वाढल किंवा कमी होईल, म्हणजे पॉझिटिव्हमध्ये व्हॅल्यू होईल किंवा निगेटिव्हमध्ये व्हॅल्यू होईल, हे डिपेंड त्या ॲटमवर असते. आणि हे जे एनर्जी आहे, हे जे एनर्जी रिक्वायर्ड आहे किंवा गेन किंवा लॉस आहे, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. साधा मराठी शब्दात म्हणण्यासारखं की एखाद्या ॲटममध्ये इलेक्ट्रॉन ॲड केल्यानंतर त्याची जे एन्थाल्पी होते, बदल होते, निगेटिव्ह होईन का पॉझिटिव्ह होईन, मोर निगेटिव्ह होईन का लेस निगेटिव्ह होईन, हे एनर्जी म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे. ठीक आहे, आता कसं होतंय बघा, इट मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. पहिले सांगत होतो पॉझिटिव्ह म्हणजे काय होणार, सपोज जर डेल्टा एच ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह राहिली ना तर ती रिएक्शन जरी एंडोथर्मिक, म्हणजे त्या गोष्टीला हीट द्यावी लागेल. आणि निगेटिव्ह म्हणजे काय होते, जर डेल्टा एच ची व्हॅल्यू जर का निगेटिव्ह येऊन राहिली तर ही झाली एक्झोथर्मिक.
म्हणजे काय होते एखाद्या गोष्टीला हीट देणे झालं आणि हे एखाद्या गोष्टीपासून हीट निघणं झालं हे असं असतं ठीक आहे तर आता बघू इलेक्ट्रॉन आणि एन्थाल्पी मध्ये कसं सपोज जर का एक्स नावाचा एखादा ऍटम आहे गॅसियस स्टेट मध्ये त्याला जर तुम्ही इलेक्ट्रॉन देऊन राहिले तर त्याचं एक्सचं काय होऊन जाईल एक्स निगेटिव्ह करतो आपण पाहिला एक इलेक्ट्रॉन ऍड केला निगेटिव्ह चार्ज येतो आता याला आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीला कसं लिहितो नाव डेल्टा इज द चेंज इन ईजी म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी एच इज द एन्थाल्पी आता ही व्हॅल्यू जी येईल त्याला आपण म्हणजे डिनोट करतो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जसं आपण डेल्टा आय लिहिलं होतं तेव्हा आयनायझेशन एन्थाल्पी होतं ईजी असं ते इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी एच इज द एन्थाल्पी नाउ ईजी एच ची व्हॅल्यू जी आहे ही एक तर पॉझिटिव्ह येते किंवा निगेटिव्ह येते आता याच्यामध्ये काय बोललं गेलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू तुम्ही जर पहा की आता एक्झाम्पल जर तुम्ही 17 ग्रुपचं घेतलं तर हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहेत त्यामुळे हे नेहमी भुकेले असतात इलेक्ट्रॉन्सचे त्यामुळे इलेक्ट्रॉन त्यांच्यामध्ये जर इलेक्ट्रॉन जर का तुम्ही जर का सोडला किंवा दिला तर त्याची इलेक्ट्रॉन एन्थाल्पी हे निगेटिव्ह होते म्हणजे एक्झोथर्मिक येते आणि त्यांना एक इलेक्ट्रॉन मिळाल्यानंतर ते निअरेस्ट नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सारखे होऊ शकतात म्हणजे ग्रुप 17 एलिमेंट्स जे आहे म्हणजे पिरियॉडिक टेबल मधल्या राईट साईडचा अप्पर पोर्शन जो आहे या साईडचा 17 ग्रुप पर्यंतचा तो मोर निगेटिव्ह व्हॅल्यू दाखवतो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची ठीक आहे तर अशा कंडिशन मध्ये महत्वाचं हे आहे का हे जे नोबल गॅसेस आहे हे स्वतः कधी इलेक्ट्रॉन घेत नाही कारण का त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट आहे तरी जर तुम्ही इलेक्ट्रॉन द्याल तर त्यांचं ऑक्टेट डिस्टर्ब होते म्हणून हे जे नोबल गॅसेस इलेक्ट्रॉन एलिमेंट्स आहे म्हणजे ग्रुप 18 चे एलिमेंट्स आहे यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह होते कारण का त्यांना इलेक्ट्रॉनची गरज नाही आहे दुसरी गोष्ट अल्कली मेटल्स अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणजे ग्रुप 1 आणि ग्रुप 2 जे मेटल्स असतात म्हणजे हे पिरियॉडिक टेबल मधले हायड्रोजन सोडला तर हे दोन तर हे पहिलेच मेटल्स आहे यांची टेंडन्सी इलेक्ट्रॉन डोनेशनची आहे गेन करण्याची नाही त्यामुळे जर यांच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रॉन जर काय ऍड कराल तर यांची निगेटिव्ह व्हॅल्यू होती पण कमी निगेटिव्ह होते सगळ्यात जास्त निगेटिव्ह व्हॅल्यू जी आहे ते तर फ्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आणि आयोडिनची तर हे अशा वेनं त्याच्यामध्ये काय असते तो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये इलेक्ट्रॉन टाकल्यानंतर त्याची एनर्जी वाढायला पाहिजे किंवा कमी व्हायला पाहिजे सर काय तो ग्रुप 18 असन तर त्यांची डेल्टा ईजी व्हॅल्यू हे इथे पॉझिटिव्ह जर तो ग्रुप 1 or 2 असन तर डेल्टा ईजी ची याची व्हॅल्यू काय येते लेस निगेटिव्ह येते जर ग्रुप जर का आपण समजा 17 म्हटलं तर डेल्टा ईजी याची व्हॅल्यू काय येऊन राहिली मोर पॉझिटिव्ह येऊन मोर निगेटिव्ह येऊन राहिली काऊन का ते मोर स्टेबल व्हायचं तर मस्त नाही आता मूव्हिंग डाऊन द ग्रुप अँड विथ रिस्पेक्ट टू अक्रॉस द पिरियड कसं आता ग्रुप जर तुम्ही म्हटलं तर बघा ना ग्रुप कसे असतात असे सरळ सरळ 18 ग्रुप्स आहेत पिरियड्स 18 तर तुम्ही पाहाल की जेवढे जेवढे ग्रुपच्या खाली जाल तेवढे काय होणार त्यांचा ऍटॉमिक नंबर वाढून राहिला ठीक आहे नंबर ऑफ शेल्स सुद्धा वाढून राहिले विथ रिस्पेक्ट टू पिरियड जर आपण तुम्ही पिरियड पाहाला इकडे इकडे जात असाल तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू हे मोर निगेटिव्ह येते इकडे लेस निगेटिव्ह येते त्यानुसारच त्यांनी एक एक्झाम्पल सुद्धा विचारलेला आहे आपल्याला ते एक्झाम्पल बुक प्रॉब्लेम नंबर 7.7 यानुसारच त्या प्रश्नाचा आन्सर सुद्धा आपण देऊ काय म्हटलंय त्यांनी क्लोरीन आणि ब्रोमिन या दोघांमध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू कोणची आहे म्हणतात क्वेश्चन काय काय म्हटलं त्यांनी क्लोरीन अँड ब्रोमिनचा म्हटला एक आणि दुसरी गोष्ट दुसरा प्रश्न आहे एफ अँड ओचा तर असा आहे की यांनी म्हटलं ह्या दोन पेअर पैकी कोणचा मोर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल ठीक आहे तर आता त्याच्या आधी तुम्हाला सांगतो जर विथ रिस्पेक्ट टू मी डाऊन द ग्रुप असेल पिरियडचा जर ग्रुपचा विचार करत असाल लिथियम पासून सोडियम अशा फक्त ग्रुपचा विचार करत असाल तर ही व्हॅल्यू लेस निगेटिव्ह येते आणि ही व्हॅल्यू येते मोर निगेटिव्ह ठीक आहे आता विथ रिस्पेक्ट टू याचा आन्सर देणं सोपं होऊन जाईल बघा क्लोरीन आणि ब्रोमिन पहा तुम्ही क्लोरीन पहा बरं विथ रिस्पेक्ट टू काय म्हटलं त्यांनी ग्रुप क्लोरीन आणि ब्रोमिन म्हणजे क्लोरीनची मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे बघा विथ रिस्पेक्ट टू ग्रुप काय म्हणतात त्यांनी लेस निगेटिव्ह निगेटिव्ह होत चालली आहे म्हणजे मोर निगेटिव्ह कोणती झाली क्लोरीनची हे झालं क्लोरीनचा आन्सर आणि दुसरा आहे फ्लोरीन आणि ऑक्सिजन आता हे पहा विथ रिस्पेक्ट टू पिरियड आहे विथ रिस्पेक्ट टू पिरियड ही काय मोर निगेटिव्ह निगेटिव्ह होत चालली आहे म्हणजे सगळ्यात जास्त निगेटिव्ह कोणाची व्हॅल्यू इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी एफ ची नंतर सगळ्यात त्याच्यापेक्षा कमी ओ ची त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी एन ची म्हणजे हे आन्सर झालं एफ आता इथं असं का बरं म्हटलेलं आहे बघा ते क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर किती आहे तर 17 याचा किती आहे तर 35 याचा ऍटम तेवढा मोठा आहे ब्रोमिनचा याचा ऍटम लहान आहे त्यामुळे न्यूक्लियस कमी शेल्स असल्यामुळे इथं 3 शेल आहे इथं 4 शेल असल्यामुळे न्यूक्लियस सदस्य 3 शेल पर्यंत जास्त राहील म्हणजे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये महत्वाचं असं आहे
का तो ते जे व्हॅल्यू येऊन राहिली कशाची इलेक्ट्रॉन घेऊन एन्थाल्पीची व्हॅल्यू क्लोरीनची हे लेस मोर निगेटिव्ह होऊन राहिली. काऊन का ऍटॉमिक स्ट्रक्चर पाहत क्लोरीनचा लहान आहे ब्रोमीनचा मोठा आहे. दुसरी गोष्ट आपण जर पाहिली फ्लोरीनचं आणि ऑक्सिजनचं तर असं आहे की फ्लोरीन जे आहे ऍटॉमिक नंबर 9 आहे आणि ऍटॉमिक नंबर 8 आहे. मग आता होते कसं विथ रिस्पेक्ट टू पिरियड हे जे इलेक्ट्रॉन घेणे एन्थाल्पीची व्हॅल्यू आहे हे मोर निगेटिव्ह कडे जाते. हेन्स फ्लोरीन हा जर तुम्ही जर पाहता तर ग्रुप नंबर 17 चा एलिमेंट आहे फर्स्ट. त्यामुळे फ्लोरीन एवढी इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट पूर्ण जगात नाही. त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची व्हॅल्यू पॉलिंग स्केलवर 4 इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये शिकणारच आहे. तर एक लक्षात घ्यायचं तर फ्लोरीनचे जे इलेक्ट्रॉन घेणे एन्थाल्पीची व्हॅल्यू ही मोर आहे. काउंट ऍटॉमिक स्ट्रक्चर तुम्ही पाहाल तर फ्लोरीनचं थोडं येते आणि ऑक्सिजनचं फ्लोरीन पेक्षा थोडं मोठं येते. हे अशा वेळे इलेक्ट्रॉन घेणे एन्थाल्पी आहे. आता पुढच्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि आपला हा युनिट इथे संपून जाईल. बेटा काही क्वेश्चन असेल तर विचारायचं आणि आपला रेग्युलर अभ्यास करायचा. धन्यवाद.